मित्रांनो अनेक वेळा असेही होत असते की आपल्या प्रॉपर्टीविषयीचा एखादा फेरफार प्रमाणित होतो आणि तो आपणास मान्य नसतो तर अशा वेळेस तो, तो, तो फेरफार कसा आव्हानित करायचा हे आपणास माहिती नसते आणि अडचण येथेच येते त्यामुळे हे आपणास माहिती हवे की एखादा फेरफार प्रमाणित असताना किंवा प्रलंबित असताना आपणास कसा आणि किती प्रकारे तसेच कोठे आव्हानित करता येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण कायदेशीर गोष्टींबाबत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी आपणास विनंती राहील की चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर कायदेविषयक माहिती अशी सोप्या भाषेत मिळवण्यासाठी चॅनेलला लाईब करा त्याचबरोबर तुम्हाला सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपणास हे माहिती हवे की एखादा फेरफार ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्याला दोन प्रकार जाते। एक म्हणजे प्रलंबित फेरफार आणि दुसरा म्हणजे प्रमाणित फेरफार या दोन्ही गोष्टी एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊयात रमेशने जर एखादी प्रॉपर्टी खरेदी घेतली आणि त्या खरेदीने स्वतःच्या नावची नोंद सात बारा उतार्यावर लावण्यासाठी अर्ज दिला की त्याला एक कच्चा फेरफार लिहितात आणि त्या फेरफारवर कोणाची काही हरकत किंवा काही तक्रार आहे का याबाबत एक चौदा दिवसांच्या कालावधीची नोटीस प्रसिद्ध करतात मग या चौदा दिवसांमध्ये कोणाची तक्रार किंवा कोणाची हरकत येईपर्यंत तो फेरफार प्रलंबित असतो आणि जर या प्रलंबित फेरफारला कोणाची हरकत आली नाही तर तो मंडलाधिकारी प्रमाणित करतात आता प्रमाणित फेरफार आणि प्रलंबित फेरफार यामधील अर्थ तुम्हाला कळाला की व्हिडिओमधील पुढील माहिती समजावून घेणे तुम्हाला अगदी सोपे होऊन जाईल आता या दोन्ही फेरफारला म्हणजेच प्रलंबित फेरफारला आणि प्रमाणित फेरफारला आपण आव्हानित करू शकतो ते कसे करू शकतो हे देखील समजावून घेऊया बघा ज्यावेळेस फेरफार प्रलंबित असतो त्यावेळेस तलाठी यांच्या मार्फत एक नोटीस सर्व हितसंबंधितांना काढली जाते आणि त्यांची त्या प्रलंबित फेरफारवर काही हरकत किंवा काही तक्रार असेल तर चौदा दिवसांच्या कालावधीमध्ये दे लेखी देण्याबाबत एक नोटीस प्रसिद्ध केले जाते त्यानंतर ज्या व्यक्तीला त्या फेरफारवर हरकत असते किंवा तक्रार असते त्याने तसा लेखी तक्रारी अर्ज तलाठी यांच्या दिला की तलाठी तो प्रलंबित फेरफार आणि तक्रारी अर्ज मंडलाधिकारी यांच्याकडे वर्ग करतात त्यानंतर मंडलाधिकारी ती तक्रार तक्रार रजिस्टरला लिहितात आणि त्यास एक क्रमांक देतात की ज्याला आपण तक्रार रजिस्टर क्रमांक असे म्हणतो आणि त्या तक्रार रजिस्टरचे त्या हरकत घेणाऱ्या तसेच त्या फेरफारने ज्या व्यक्तीचे नाव लावण्याचे आहे त्या नोटीस काढले जाते आणि त्याद्वारे दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी विशिष्ट तारखेस बोलावणे केले जाते नोटीसमध्ये नमूद तारखेस दोन्ही पक्षकार मंडलाधिकारी यांच्यासमोर हजर राहतात त्यानंतर ज्या व्यक्तीने तक्रारी अर्ज दिलेला आहे ती व्यक्ती तक्रारी अर्जदार असते त्याचप्रमाणे ज्याच्या विरुद्ध तो अर्ज असतो ती व्यक्ती जाबदार किंवा सामनेवाला असतो आता नोटीसमध्ये नमूद तारखेस अर्जदार आणि जाबदार हजर झाले की अर्जदार यांचे तक्रारी अर्ज जबाबदार यांनी म्हणणे द्यायचे असते त्यानंतर गरज वाटत असेल तर मंडलाधिकारी प्रथम अर्जदार यांचे युक्तिवाद मागवतात आणि त्यानंतर जाबदार यांचा युक्तिवाद दाखल करून घेतला जातो आणि ते तक्रार रजिस्टर न्यायनिर्णयासाठी बंद केले जाते आणि त्याचा अंतिम न्यायनिर्णय अर्जदार आणि जाबदार यांना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवला जातो आता हे तर झाले प्रलंबित फेरफार आव्हानित करण्याबाबत आता दुसरी पद्धत पाहूयात की प्रमाणित फेरफार कसा आव्हानित केला जातो बघा कधी कधी काय होते की एखादा फेरफार प्रमाणित करत असताना त्याचे एकतर नोटीस संबंधित व्यक्तीला काढले जात नाही किंवा त्याला त्याच्या पत्त्यावर ते नोटीस मिळतच नाही जसे की समजा रमेश मुंबईला कामासाठी राहण्याचं असेल आणि अशी नोटीस त्याला त्याच्या गावाच्या पत्त्यावर काढली गेली असेल तर ती नोटीस त्याला मिळणारच नाही आणि तो फेरफार प्रमाणित होईल आता असे समजून चालू आहेत की रमेशला दोन महिन्यांनी हा हा फेरफार प्रमाणित झालेबाबत समजले मग त्यानंतर जर त्याला तो प्रमाणित फेरफार आव्हानित करायचा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याचे कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वये एक आर टी एस अपील एस डी ओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे दाखल करावे लागेल आर टी एस अपील दाखल झाले की या मध्ये जो अपील दाखल करणार असतो त्यास अपेलंट असे म्हणतात तसेच ज्याच्या विरुद्ध असे अपील दाखल केले जाते त्याचं रिस्पॉन्डंट म्हणतात अपील दाखल झाले की रिस्पॉन्डंटला त्या अपिलास म्हणणे देण्याबाबत एक नोटीस काढले जाते त्यानंतर रिस्पॉन्डंट त्या अपिलास म्हणणे देतो त्यानंतर अपेलंट यांचा युक्तिवाद आणि त्यानंतर रिस्पॉन्डंटचा युक्तिवाद दाखल करून घेतला जातो आणि <demaskian> त्यानंतरच अपील न्यायनिर्णयासाठी बंद केले जाते आणि त्याच्या निकालाची समज देखील अपेलंट आणि रिस्पॉन्डंट यांना पोस्टाने पाठवली जाते यानंतर अपेलंट किंवा रिस्पॉन्डंट ज्याच्या विरोधात हा निर् न्यायनिर्णय दिला जातो तो पक्षकार अप्पर जिल्हाधिकारी म्हणजेच ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे याच कलमान्वये आर टी एस दुसरे अपील दाखल करतो या दुसऱ्या अपिलाची कार्यपद्धती देखील अगदी दे तक्रार रजिस्टर आणि पहिल्या अपिलासारखीच असते त्याचप्रमाणे या दुसऱ्या आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय ज्या पार्टीच्या विरुद्ध होतो तो पक्षकार विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडे एक रिव्हिजन अर्ज दाखल करतो या रिव्हिजन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात या अपिलांसारखीच चालते त्यानंतर तुम्हाला महसूल मंत्री तसेच त्यांच्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये कायद्यानुसार रिव्हिजन रिव्ह्यू तथा रिट याचिका दाखल करता येते याचे कामकाज अंशतः वेगवेगळ्या पद्धतीने चालत असते यावर पुढे पुन्हा एखादा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रलंबित आणि प्रमाणित फेरफार कसा आव्हानित करता येतो आणि त्यासाठी कोणत्या कायदेशीर प्रक्रिया आपण दाखल करू शकतो याची माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार